सायन पनवेल महामार्गावर उलटून अपघात झाला आहे या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत पुलाजवळ हा अपघात झाल्याचं वृत्त आहे यामुळे दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती महामार्गावर धीम्या गतीने सुरू असलेल्या कॉन्क्रीटीकरणाचे काम तसेच महत्वाच्या ठिकाणी सूचना फलक नसल्यामुळे वाहतुकीच्या समस्येमध्ये वाढ होत आहे वाशी ते कळंबोली दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांच्या काम सुरू आहे कोपरा पुलाजवळ पहाटे वाजण्याच्या सुमारास अपघात झाला पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पुलाच्या कड्याला जाऊन धडकला या अपघातामध्ये चालक जखमी झाला आहे येथेही कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे पुलावर बॅरिकेड्स ठेवण्यात आले आहेत येथे वाहतुकीमध्ये केलेल्या बदलाचा चालकाला अंदाज आला नाही काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सूचना देण्यात आल्या नसल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे पोलिसांनीही ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष होताना दिसत सांदपाडामध्ये पहाटे अपघात झाल्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनीही गर्दी करण्यास सुरुवात केली येथून जाणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तत्काळ जखमी चालक आणि वाहकाला त्यांच्या कारमधून महापालिका रुग्णालयात दाखल केले जवान दिनेश वाघ आणि त्यांच्या सहकार्यांचे नागरिकांमधून कौतुक होतय